आत्ता मी आमच्या महायुतीच्या उमेदवार सीमाताई हिरे यांच्या प्रचाराच्या सभेसाठी इथे आले होते. माझ्या हेलिकॉप्टरच्या पायलटनी अचानक दुसरीकडे लँड केल्यामुळं मला डिले झाला आणि मी इथे उतरल्यावर लक्षात आलं की सीमाताई पोलीस स्टेशनला आहेत. त्या तोपर्यंत धावत पळत माझ्याकडे आल्या तेव्हा माझ्या लक्षात आलं की इथे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला झालेला आहे. नाव त्याचं आपल्या प्रदीप चव्हाण त्याचं नाव आहे. मी आत्ता स्वतः पोलीस स्टेशनमध्ये सर्व पोलीस अधिकाऱ्यांबरोबर जाऊन भेटले आणि त्याची हालत बघितली. हा त्याचा रक्तबंबाळ आहे. त्याच्याबरोबर आणखी एक कार्यकर्तो आता त्याच्यासुद्धा डोक्यावर मार लागलेला आहे आणि त्याच्यावर त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला आणि अशी गुंडगर्दी खपवून घेतली जाणार नाही. एक महिला लढतीये इथे निवडणूक आणि अशा प्रकारचा जे घटना घडली आहे त्याची मी तीव्र निंदा करते. त्यांनी काही लोकांना चुकीच्या गोष्टी करण्यापासून रोखलं आहे असं तो म्हणतो आहे. प्राइमा फेसी आता पोलीस आपल्याला डिटेल घेतील आणि त्यामुळे त्याच्यावर हल्ला झाला. आज त्यांची पत्नीसुद्धा इथे उपस्थित आहे आणि जर आमच्या कार्यकर्त्यावर असे हल्ले होत असतील तर हे काय चित्र आहे. आणि त्याच्यामुळे मी पोलिसांनाही सांगितलं की याच्यामध्ये लक्ष घालावं. मी स्वतः गृहमंत्र्यांनाही देखील बोलणार आहे की ह्या बाबतीमध्ये अशा प्रकारच्या निवडणुकीमध्ये नाशिक सर्कस शहर ज्याच्यामध्ये एक प्रतिष्ठा आहे नाशिकला आणि अशा प्रकारे निवडणुकीमध्ये होणं आणि एक महिला आमदार लढत असताना एक महिला नेता लढत असताना अशा प्रकारच्या गोष्टी होणं हे चुकीचं आहे. माझ्या कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करते आणि पोलिसांना विनंती केली की त्याची चौकशी करावी आणि त्यांच्यावर कुठे दाखल करावे. त्यांच्या प्राण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर अटेम्प्ट टू मर्डर दाखल करावे अशी आम्ही मागणी केलेली आहे. गोळीबार पण झाला असं भाजपच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यांचं शिवाय बाहेर जे लोक होती ती बाहेरची होती इथली नव्हती असं देखील त्यांचं सगळं ते म्हणणं आहे. पण ते रेकॉर्डवर घेतील पोलीस. मी त्याच्यावर आत्ता भाष्य करणं योग्य नाही आणि त्यांचं ते म्हणणं आहे. त्यांनी ते मला सांगितलं ते योग्यच. त्यांनी जे मला सांगितलं ते आपण जे बोलताय तेच योग्य आहे. परंतु हे फार गंभीर गोष्ट आहे. अशा प्रकारे नाही झालं पाहिजे. जे लोक वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये तडीपार आहेत मोकामध्ये आहेत असे लोक जर येऊन इलेक्शनमध्ये हस्तक्षेप करत असतील आणि एक महिला उमेदवार लढत असताना अशा प्रकारे तिच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करत असेल तर कशी एखादी महिला उभी राहील. तर हे चुकीचं आहे. याचा मी निषेधही करते आणि तात्काळ चौकशी करून कोण संशयित आहेत आणि कोण ज्यांनी केलंय त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी करते. हो नक्कीच पोलिसांचं आश्वासन आहे की ते तात्काळ कारवाई करतात. नाशिक शहरातली ही दुसरी घटना आहे सेम याच पद्धतीनं स्लीप वाटण्याच्या बाजूला. एकूण स्लीप वाटले जाते पैसे वाटण्याचे जे प्रकार होत आहेत त्यावर अंकुश ठेवले जात नाही असं दिसून येते का? नाही प्रशासन कमी नाही. मला असं वाटतंय ही निवडणुकीमध्ये अशा घटना घडत असतात आणि त्या अत्यंत चुकीच्या आहेत आणि त्याला रोखायला गेलं की अशा प्रकारचे एक तर मसल आणि मनी पॉवरच्या जीवावर लोक निवडणूक लढायला जातात आणि ते अत्यंत चुकीचं आहे. आता एक चांगल्या मेरिटचा व्यक्ती चांगलं काम करणारा व्यक्ती जर काम करत असेल तर अशा पद्धतीने मसल आणि मनी पॉवर परत राजकारणामध्ये परत ॲक्टिवेट झाली तर या महाराष्ट्राला हे चांगलं चित्र नाही. निवडणूक आयोगाचं जे पथक आहे भरारी पथक ते बॅगा तपासण्यामध्ये ते व्यस्त आहे. या ठिकाणी अशी घटना होते काय वाटतं तुम्हाला? मी पण त्यांना पण आवाहन करेन की आपण याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. कारण शेवटी आमच्या हेलिकॉप्टरमध्ये बॅगा तपासल्या ठीक आहे तेही त्यांचं कर्तव्य आणि ते योग्यच आहे. आम्ही त्याला सहकार्यच करतो आहे. पण कोणी स्वतः जाहीर सभेला आचारसंहितेमध्ये जात असताना ॲक्च्युअली कोणी असं काही बॅग धरून पैसे घेऊन जातं असं होत नाही. त्यामुळे जिथे खरंच त्याच्यामुळे लक्ष दुसरीकडे जाऊ नये नक्कीच तेही तपासलंच पाहिजे. जास्त यंत्रणा घेऊन अशा गोष्टींवर नक्कीच हे करायला पाहिजे. मागच्या काही दिवसांपासून ते नाशिकच नाही महाराष्ट्रातल्या वेगळ्या मतदारसंघात अशा पद्धतीच्या हल्ल्याच्या घटना घडलेल्या आहेत. सुप्रियाताई काल नाशिकमध्ये होते. हे सगळं गृहमंत्र्याचं येऊर आहे. अरे आता आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यावर हल्ला झालाय त्यांच्या महाविकास आघाडीच्या लोकांनी केलाय तर ह्याच्यामध्ये आता आचारसंहिता चालू आहे. गृहमंत्र्याचं फेल्युअर असं म्हणणं चुकीचं आहे. नक्की याच्यावर न्याय नेतील ते मला नक्की. निवडणुकीत ही वाद होत असले तरी सध्या जर बघितली आपण तो मराठा वर्सेस ओबीसी असा वाद आता दिवसेंदिवस विधानसभा निवडणुकांमध्ये वाढताना दिसतोय. नाशिकमध्ये पूर्व मतदारसंघात असेल वेगवेगळ्या काही ठिकाणी बंजारी मराठा असा वाद होतो तर असं वाटतं जातीचा फॅक्टर का मोठ्या प्रमाणात काय आव्हान? मला वाटतं आमचा जे निवडणूक आहे ती विकासावर आम्ही नेत आहोत. विकासावर निवडणूक लढणं हेच योग्य हेच आमचे संस्कार आहेत. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.